मी आता काय बोलले? अधिराजवर हल्ला, शालिनी हजमा काय झालं? हजमा तुला तिचा गळा दाबाव, तुला शालिनीचा गळा दाबाव असं वाटतोय? पण तू तिला ओळखतेस का? मग तुला तिचा इतका राग का येतोय? ठीक आहे, तू तू शांत हो, बघू शांत हो, इथे येऊन बस, ये बस शांत हो. राजमालाही काहीतरी जाणवलं हे नाव ऐकल्यावर. शालिनी शिर्के पाटील, काय गूढ आहे तुझ्या नावात? मला होणारे भास, चोकतिणीनं सारखं सारखं येऊन मला बजावणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच धाग्यात गुंतल्यासारख्या का वाटताय? आणि तो धागा म्हणजेच ही शालिनी तर नसेल ना? शालिनी शिर्के पाटील, जे काही जाळं विणतीयेस ना, त्या जाळ्यात तुलाच नाही अडकवलं ना, तर नावाची नित्य अधिकारी नाही. ह्याच गावात लहानाचं मोठं झालो मी. आजवर ह्या गावात असं ऐन सणासुदीच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कधीच काही असं घडलं नव्हतं. एक तर नशिबानं त्या नित्या मॅडम आडव्या आल्या म्हणून आपला आधीराज वाचला, आणि दुसरं म्हणजे ती गुढी बी पडता पडता वाचली. नेमकं याच वर्षी असं काय व्हायलंय मला तर काही कळणच झालंय. काय आहे देवीच्या मनात कुणास ठेव, ते समत का घडलं असेल? राजला जर काही झालं असत तर मी जगू शकले नसते. कोण होती ती माणसं कुणास ठेव, कुण पाठवली होती काही कळलं बी नाही. गप पाहुणे गप ग, बघ की राजाला काय बी झालं नाही. गप गप ग, आपल्या राजाच्या माग देवी आईचा आशीर्वाद आहे ग. पण राहून राहून एका गोष्टीची आठवण वाहिली. गुरुजीने सांगितलेलं, संकटांची मालिका सुरू झाली. वय मला भीतीचीच आठवण यायली. अरे असे एका माग एक सारखे संकट काय आलेत आपल्या आदिराजवर? तेच म्हणते मी, देवी आईचा आशीर्वाद आहे ना माझ्या राजाच्या माग, म्हणून माझ बाळाच. आव आव आपण आपण राजवाडीला जाऊया, देवीचा आशीर्वाद घेऊया, तिची वाटी भरूया. वय वय आपण देवीचं दर्शन घेऊ, वटी भरू, आणि इमल मी तर म्हणतो देवीला अभिषेक करू. बरोबर आहे वय, आपण ते सगळं करू. ही संकटाची मालिका काय साधी सुधी नाही, अजून काय काय वाढून ठेवलंय पुढ्यात कुणास ठोक. ती नित्या परत तुला जाळ्यात वडाया बघायली,